कोल्हापुरातील रंकाळा परिसरातील साई दर्शन जनता अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत गुंतवलेली रक्कम परत मिळावी या मागणीसाठी आज अनेक गुंतवणूकदार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याशी गुंतवणूकदारांनी चर्चा केली. दरम्यान श्री साई दर्शन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून कर्ज मिळेल असं सांगून शुभम देशमुख यानं सुमारे 1400 जणांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा केल्याचा दावा गुंतवणूकदारांनी केलाय. गेले अनेक महिने रक्कम परत मिळालेली नाही, त्यामुळे शुभम देशमुखला समज देऊन रक्कम परत करण्यास भाग पाडावं अशी मागणी गुंतवणूकदारांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मूळचा कागल तालुक्यातील एकोंडी इथल्या शुभम देशमुख यानं श्री साई दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. सध्या रंकाळाजवळच्या वॉटरफ्रंट इमारतीत या सोसायटीचं कार्यालय आहे. कर्ज देतो असं सांगून गुंतवणूकदारांकडून 25,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे घेतले आहेत. मात्र गेल्या 7-8 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना अपेक्षित असलेलं कर्ज मिळालेलं नाही, त्यामुळं त्यांनी शुभम देशमुख याच्याकडे गुंतवलेली रक्कम परत देण्याची मागणी केली आहे. दरम्यान सोमवारी पैसे परत मिळत नसल्यानं वादावादीची घटना घडली. त्यानंतर शुभम देशमुखनं लक्ष्मीपुरी पोलिसात मनसेचे पदाधिकारी आणि अन्य काही जणांच्या विरोधात तक्रार दिली. दरम्यान आज अनेक गुंतवणूकदार मनसे पदाधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले आणि त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. कर्जाची रक्कम मिळत नसेल तर गुंतवलेले पैसे परत मिळावेत, तसंच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांना सोडावं अशी मागणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. शकत नाही, तर आम्ही काल आम्ही त्यांच्याकडे गेलो की बाबा आमचे पैसे परत देण्यासाठी, तिथं गोंधळ झाला. गोंधळ म्हणजे काय, की आमची ती माणसं जी आहेत, ते नगरसेवक राजू दिंडोरले, प्रसाद पाटील आणि कशाळकर ही माणसं जी आहेत, आमच्यांनी जाब मिळावं ह्या उद्दिष्टाने तिने तिथं आलेले आहेत. ते काय त्यांच्यावरही तिने 800 गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे चोर सोडून संन्याशाला शिक्षा हे जर असलं तर हे चांगलं नाही आहे. कारण एक समाजामध्ये काही संख्यावर जर फसवणुकीचं होत असेल आणि समाजातला एक दोन तीन व्यक्ती जर येऊन त्यांच्या विरुद्ध लढण्यात येतात, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं ही कितपत योग्य आहे हे प्रशासनाने ठरवावी आणि पोलीस यंत्रणाने ठरवावी. आणि त्यामुळं असं आमची मनस्थितीच बिघडल्यासारखी झाली आणि आमच्यासाठी जी 3 कार्यकर्ते असतील त्यांना ह्यांनी आत टाकलं. आम्ही काय करू शकतो, खोट्या गुन्ह्याखाली त्यांनी आत टाकले ना, ते आमची इच्छा आहे की त्यांना सोडावं आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळावे. हातावरचं पोट असलेल्या आणि काबाड कष्ट करून मिळवलेल्या रकमेतील पूंजी या सोसायटीमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवली आहे. ती रक्कम आम्हाला तातडीनं परत मिळावी अशी मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहे. या मागणीसाठी आज दिवसभर अनेक लोकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. अखेर पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुंतवणूकदारांशी चर्चा केली आणि गुंतवणूकदारांची तक्रार घेण्याची तयारी दाखवली, तसंच शुभम देशमुख याला गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याबाबत सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.